नमस्कार पहाटेच्या जीवनशैलीतल्या सहा सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग प्रकरण चौथे आजचा दिवस हा तुमचा उद्या निश्चित करत असतो भाग दुसरा पहिले पाऊल उचला संपूर्ण वेगळा विचार करून अर्थपूर्ण जीवन जगण्याची बांधिलकी आपण जर स्वीकारली नाही तर आपणसुद्धा सामान्यच राहू आता तुम्हाला सामान्यतेची कारणं ओळखीची आहेत ज्याबद्दल तुम्ही अतिशय जागृत राहून ती टाळण्याची गरज आहे वाळूत तुमची रेघ मारा आजपासून तुम्ही काय वेगळं करणार आहात याचा निर्णय घ्या तुमच्या आवडीचे जिव्हाळ्याचे आयुष्य बनविण्यासाठी आवश्यकते बदल करण्याचा निर्णय तुम्ही उद्या किंवा पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात नव्हे तर आजच घेण्याची गरज आहे तुमचं व्यक्तिगत आणि व्यावसायिक यश अभूतपूर्व पातळीवर नेण्यासाठी तुम्हाला अभूतपूर्व प्रतिबद्धता दाखविण्याची गरज आहे त्यासाठी तुम्ही तयार आहात का ज्या दिवशी तुम्ही आपलं सामान्यत्व नाकाराल त्या दिवशी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल या नकारात मोठी शक्ती असते आपल्या आयुष्यातील प्रेमशून्य शुद्र गोष्टी आळस बेफिकीरपणा भ्रष्टता आक्रमकता तसंच गाफिलपणा यांना ठामपणे नकार देण्याची निकड आहे आजचा दिवस आत्ताचा क्षण सर्वात महत्त्वाचा आहे असं समजून सातत्यानं कार्यमग्न होत पुढे जात राहणं आणि पुढे जाताना निरंतर शिकत राहात स्वतःला जास्तीत जास्त विकसित करीत राहणं स्वतःला सर्वांगाने जाणत आपल्यात सुधारणा करणं फार फार महत्वाचं आहे सांगायचं तात्पर्य इतकंच की आपण जर आत्ता बदललो नाही तर आपलं आयुष्यसुद्धा बदलणार नाही आपण सुधारलो नाही तर आपलं जीवनसुद्धा सुधारणार नाही इतकंच नव्हे तर आपण सातत्यानं स्वसुधारण्यासाठी वेळ दिला नाही तर आपलं जीवनही सुधारणार नाही आपल्यापैकी बहुतेक जण रोजचं तेच ते जीवन ढकलत राहतात बरोबर आहे ना मला वाटतं तुम्हाला जीवनापासून जास्त मिळवायचं आहे तुम्ही प्रामाणिकपणे विचार केला तर तुम्हालाही खरं तर असामान्य जीवनच जगायचं आहे म्हणजे श्रीमंती आणि प्रसिद्धी हेच पाहिजे असा अर्थ नाही प्रत्येकाची स्वप्न वेगळी असतात असामान्य आयुष्याची तुमची स्वतःची व्याख्या असली पाहिजे तुम्ही तुमच्या शर्तीवर आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे रॉबिन शर्मा म्हणतो आयुष्याच्या शेवटी मागे वळून जीवनातल्या सर्वात खेदजनक बाबींकडे पाहताना तुम्हाला जर दुःख वाटत असेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे त्या क्षणी वाटत राहतं की आपण खूप काही करू शकलो असतो मिळवू शकलो असतो पण आपण ते करायचं धाडच दाखवलं नाही जे धैर्यवान असतात ते जीवनातल्या समस्यांना हसतमुखानं थेट सामोरे जातात मी या जगात आलो ते रिकाम्या हाताने पण मी या जगात नसेन तेव्हा मी माझे विचार माझा विवेक तसंच माझं कार्य सोडून जाईन एक लक्षात घ्या की भावी पिढ्यांच्या मनात आणि हृदयात चिरंतन स्मरणात राहील असं जगणं हे एक प्रकारचं अमरत्वाचं जगणंच असतं बहुतेकजण सामान्यत्वाचं जीवन जगत असतात पण तसंच तुम्ही जगायला पाहिजे असं अजिबात नाही आज तुम्ही वाळूत रेग आखू शकता तुम्ही ठरवू शकता की सामान्यत्वात मी जगणार नाही मला असामान्यत्वाकडेच जायचं आहे असामान्य जीवनासाठी आवश्यक असणारी ऊर्जा तेज माझ्यात आहे प्रेम आरोग्य आनंद यश आर्थिक सुबत्ता इत्यादी सगळ्या आवडत्या आणि इच्छित गोष्टींना मी माझ्या जीवनात उच्च स्थान देणार आहे मित्र हो असं आयुष्य तुम्हाला मिरॅकल मॉर्निंग देणार आहे धन्यवाद